आजी अगं पण भूमीला काहीच आठवत नाही ग, आमचं जुनं नातं, आमचं प्रेम काहीच नाही. नको ना आठवू दे, तिला तुमचं प्रेम नातं आठवत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही ना होत की ते संपून गेले. आता हा मोबाईल, त्याची बॅटरी संपली, डिस्चार्ज झाली, तर तू काय करतो? रिचार्ज करतो. मग आता तुला तेच करायचंय, तुझं आणि भूमीच नातं आणि प्रेम रिचार्ज करायचं. हे बघ बाळा, तिला जुनं काही आठवत नाही ना, सोड ना मग, नव्याने आठवणी तयार कर तिच्यासाठी. अगदी अबकडपासून सुरुवात कर. म्हणजे? म्हणजे नव्याने तिच्या प्रेमात पड, तिला तुझ्या प्रेमात पाड, नव्याने नातं निर्माण कर. हे नातं जेवढं पवित्र असेल ना, तेवढी ती तुझ्या जवळ येईल. त्यातूनच कदाचित तिला सगळं आठवेल, आणि नाही आठवलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही. पण भूमी आणि तू तेच आहात ना. तुमचं प्रेम जेव्हा नव्याने जुळेल तेव्हा ते सुद्धा आजच्या इतकंच मोलाचं असेल. आजी, हे खरंच असं होईल? नक्की होईल, फक्त त्यासाठी तुला ठाम राहायला हवं. आत्मविश्वासाने भरलेला जो 6 वर्षापूर्वीचा आकाश होता ना, तसं बनावं लागेल तुला. तुला आठवत तुझा बाबा काय म्हणायचा? आमच्या आकाशने एखादी गोष्ट करायची ठरवली ना, आपोआप त्या गोष्टीची रेषा त्याच्या हातावर उमटते. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा तो जिद्दीने मिळवतो. हो, आठवत आहे मला. बाबांचा खूप विश्वास होता ग माझ्यावर. माझा त्याहूनही जास्त विश्वास आहे तुझ्यावर. त्या आकाश सोबत आमचं सगळ्यांचं प्रेम होत, आता सुद्धा ते आहेत. पण आता त्यात भूमीच्या प्रेमाची भर पडली आहे. तिला समोर दिसणारा आकाश ओळखू येत नसेल, पण तिच्या मनात असलेल्या आकाशवर ती आजही तेवढंच प्रेम करत असते. आकाश, ही तुझी भूमी तुझ्या आयुष्यात नक्की परत येईल बघ.